हो, मला माहिती ही बातमी पाहिल्यानंतर खरंच ही सगळी चेन किती हाय प्रोफाईल आहे आणि या सगळ्या अशा संबंध असलेल्या लोकांवरती कारवाई होईल का हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करून मुंबई महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न BMC घनकचरा विभाग करत असल्याचं समोर आलंय. या संदर्भामध्ये पोलिसात तक्रार देऊन 4 महिने उलटले तरी अद्याप FIR दाखल झालेला नाही. जो काही कचरा आपण डंप करतो त्याच्या पण व्हिडिओ रेकॉर्डिंग केली, आपण टेवोची टीम त्या ठिकाणी पाठवली, अशा निर्देशनास आला आप की त्यामध्ये कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिजची मिक्सिंग केली जातात. आम्हालाही माहीत होता की तेवढा कचरा नाही आहे, पण त्यावर आपण सखोल रीतीने आपण त्याच्यावर लक्ष ठेवला आणि असे केसेसमध्ये आजपर्यंत म्हणजे की 10 लोकांविरुद्ध 10 कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध ज्यांनी डेब्रिज मिक्सिंग केलेली आहे त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 1 सप्टेंबर 2017 BMC अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांचं हे वक्तव्य. मोठ्या आत्मविश्वासानं BMC फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचं भाष्य त्यांनी केलं, पण या 4 महिन्यात बरंच पाणी पुला खालून वाहून गेलंय. वजन वाढवण्यासाठी कचऱ्यात डेब्रिजची भेसळ केल्याप्रकरणी घनकचरा विभागानं कुर्ला आणि विक्रोळी पोलीस स्थानकांमध्ये वाहतूक कंत्राटदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. कविराज MBBKK, MK एंटरप्राइजेस, टेक्नोटेड, गुरुकृपा, RSJ, PWG, डूक ऑन डू इट, SKPIL, MK, DI आणि BCD या कंत्राटदारांचा त्यात समावेश आहे. अचानक केलेल्या पाहणीत या 8 कंत्राटदारांनी कचऱ्यात डेब्रिजची भेसळ केल्याच्या 26 घटना उघडकीला आल्या होत्या. ही कारवाई सुरू होताच महिन्याभरात मुंबईतला दर दिवसाचा कचरा 1000 मेट्रिक टनानं कमी झाला, म्हणजे 5 वर्षाच्या काळात या कंत्राटदारांनी BMC 160 कोटींची फसवणूक केली. पण एवढी फसवणूक होऊनही अजून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. विक्रोळी आणि कुर्ला पोलिसांनी घनकचरा विभागाला 2 महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्याकरता संबंधित अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. त्याचं पत्र Zee24 उपलब्ध आहे. तरीही BMC घनकचरा विभागानं कंत्राटदारांना वाचवण्याकरता याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप काँग्रेसनं केलाय. आज भी आप देखिए जो मुंबई के शहरों पे जो गाड़ियां चल रही है उस गाड़ियों में कचरा कितना आता है, कचरा होता ही नहीं उसके अंदर. आधे से ज़्यादा कचरे में डेब्रिज मिक्स करके उनका बिल्डरों का काम आसानी से करने का काम मुंबई महानगर के पालिका के अधिकारी और उस महानगर पालिका का कॉन्ट्रैक्टर करने का काम कर रहे हैं और उसको बचाने का काम मुंबई महानगर के पालिका के अधिकारी कर रहे हैं. Zee24 वारंवार BMC घनकचरा विभागामधला घोटाळा समोर आणत आहे, परंतु त्याची चौकशी करण्याऐवजी घोटाळेबाजांना अभय दिलं जात आहे. या कंत्राटदारांना वाचवण्याच्या बदलात वरिष्ठ पातळीवर मोठी सेटिंग झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. आता ही चर्चा खोटी ठरवण्यासाठी पालिका आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई. Zee24 रहा एक पाऊल पुढे.